नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय भूगोल, त्यामधील धडा 11वा वाहतूक व संदेशवहन या धड्याचा स्वाध्याय. तर मित्रांनो, जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या, आणि ज्यांनी केलं असेल त्यांना माहितीच असेल की आपण पाठच्या व्हिडिओमध्ये हा धडा वाचून आणि समजून घेतला आहे. ओके, तर चला मित्रांनो ह्या धड्याच्या स्वाध्यायाला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न पहिला, फरक स्पष्ट करा. तर पहा, लोहमार्ग आणि रस्ते मार्ग यामधील आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. ओके, तर बघा, पहिला तो फरक मी तुम्हाला लोहमार्गाचा सांगेन, नंतरला रस्ते मार्गाचा सांगेन. ओके, तर चला बघा, लोहमार्ग हा रस्ते मार्गाच्या तुलनेने अधिक जलद आणि वाहतुकीचा मार्ग आहे. ओके, आणि रस्ते मार्ग हा लोहमार्गाच्या तुलनेने कमी जलद आणि वाहतुकीचा मार्ग आहे. समजला पहिला फरक, लोहमार्ग हा सर्वात म्हणजे रस्ते मार्गाच्या तुलनेने जलद वाहतूक मार्ग आहे, आणि रस्ते मार्ग हा लोहमार्गाच्या तुलनेने कमी जलद वाहतुकीचा मार्ग आहे. दुसरा फरक बघा लोहमार्गाचा, लोहमार्गाचे जाळे हे रस्ते मार्गाच्या जाळ्यांच्या तुलनेने कमी दाट आहे, आणि रस्ते मार्गाचे जाळे हे लोहमार्गाच्या जाळ्यापेक्षा अधिक दाट आहे. म्हणजेच लोहमार्ग हे रस्ते मार्गापेक्षा कमी पसरलेले आहेत, तर रस्ते मार्ग हे लोहमार्गापेक्षा जास्त पसरलेले आहेत. ओके, आता तिसरा फरक बघूया, लोहमार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत नाही, आणि रस्ते मार्गावर वाहतूक कोंडी ही मोठी समस्या उद्भवते. म्हणजेच लोहमार्गावर वाहतूक म्हणजे ट्रॅफिक कधी ही समस्या येत नाही, आणि रस्ते मार्गावर वाहतूक कोंडी ही समस्या उद्भवते. आणि आता चौथा फरक, लोहमार्गावरील वाहतुकीमुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होत नाही, लोहमार्गावरील वाहतुकीमुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होत नाही, आणि रस्ते मार्गावर वाहतुकीमुळेच प्रदूषणाची समस्या निर्माण होते आहे. ओके, हा आपण फरक आता स्पष्ट केला आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न दुसरा आ, वाहतूक आणि संदेशवहन. चला फरक बघूया यांचे. तर पहा, वाहतूक आणि संदेशवहन, पहिलं वाहतूक बघूया. वाहतूक वस्तूंची देवाणघेवाण व प्रवाशांचे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे ह्यासाठी वाहतूक सेवा उपयुक्त ठरते. तर माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देवाणघेवाण ह्यासाठी संदेशवहन ही क्रिया उपयोगी ठरते. परत सांगतो, पहिला फरक, वस्तूंची देवाणघेवाण अथवा प्रवाशांची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची सोय ज्याने होते तीच वाहतूक होते, म्हणजेच वाहतूक होय. आणि संदेशवहन म्हणजे काय, तर माहितीचे एका जागेवरून दुसऱ्या जागी माहितीचं देवाणघेवाण होणे ह्या सेवेसेस आपण संदेशवहन असे म्हणू शकतो. ओके, आता वाहतूक बघा, वाहतूक दुसरा फरक बघूया. वाहतूकमध्ये बस, ऑटोरिक्षा, ट्रक, आगगाडी, मालगाडी, बोट, जहाज, हेलिकॉप्टर, विमान इत्यादी वाहतुकीची साधने आहेत. आणि संदेशवहनामध्ये वर्तमानपत्रे म्हणजे पेपर, आकाशवाणी, दूरदर्शन, दूरध्वनी, आंतरजाल म्हणजे इंटरनेट, मोबाईल फोन, टपाल पत्र इत्यादी संदेशवहनाची साधने आहेत. तर दुसरा फरक खूप सोपा आहे मित्रांनो. आणि तिसरा फरक बघूया आता. तर बघा, वाहतूक सेवेमध्ये वाहतूक कोंडी, अपघात, ध्वनी प्रदूषण, हवेचे प्रदूषण इत्यादी समस्या उद्भवतात. काय, वाहतूक सेवेमध्ये वाहतूक कोंडी, अपघात, ध्वनी प्रदूषण, हवेचे प्रदूषण इत्यादी समस्या उद्भवतात. तर संदेशवहनामध्ये यामध्ये माहितीच्या प्रसारणातील तांत्रिक अडथळे, हॅकिंग, सायबर गुन्हे इत्यादी समस्या उद्भवतात. कशात, तर संदेशवहनात. आता तिसरा फरक बघूया. प्रश्न तिसरा ई, पारंपरिक संदेशवहनाची साधने व आधुनिक संदेशवहनाची साधने. तर बघा, पारंपरिक संदेशवहन आणि आधुनिक. तर पारंपरिक संदेशवहन म्हणजे काय बघा, पहिला फरक बघूया. प्राचीन काळापासून वापरण्यात येणारी संदेशवहनाची साधने म्हणजे पारंपरिक संदेशवहन होय. आणि आधुनिक संदेशवहनाची साधने, आधुनिक काळात वापरण्यात येणारी संदेशवहनाची साधने म्हणजेच आधुनिक संदेशवहनाची साधने होय. ओके, तर पहिला फरक खूप सोपा आहे. आता दुसरा फरक बघूया. टपालपत्र पारंपरिक संदेशवहनाची साधने, टपालपत्र, वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन ही संदेशवहनाची पारंपरिक वाहने झाली. कुठली, टपालपत्र, वर्तमानपत्र, आकाशवाणी आणि दूरदर्शन
आणि आधुनिक संदेशवहनाची साधने मोबाईल फोन, आंतरजाल म्हणजे इंटरनेट, फॅक्स ही संदेशवहनाची आधुनिक साधने होय. आता तिसरा फरक, पारंपरिक संदेशवहनाची साधने. या संदेशवहनामध्ये संदेशांची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींना परस्परांशी थेट संवाद साधता येत नाही. पारंपरिक जे संदेशवहनाची जी साधने होते त्यामध्ये काय होतं की देवाणघेवाण संदेशाची जी देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींना परस्परांशी थेट संवाद साधता येत नाही. उदाहरणार्थ पत्रातून आपण थोडी ना एकमेकाशी बोलू शकतो, फक्त आपण माहिती सांगू शकतो. ओके, तर आधुनिक संदेशवहनाची साधने, या संदेशवहनामध्ये संदेशाची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींना परस्परांशी थेट संवाद साधता येतो, थेट संवाद साधता येतो. आता चौथा फरक बघा काय येतो. तर बघा, पारंपरिक संदेशवहनास अपारंपरिक संदेशवहनापेक्षा जास्त वेळ लागतो. म्हणजे पारंपरिक संदेशवहन म्हणजे बघा, पत्र आहे, टपाल पत्र. उदाहरणार्थ पत्राला एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला खूप वेळ लागतो. म्हणजेच हे सांगण्याचं असं आहे की पारंपरिक जे संदेशवहन असताना ते अपारंपरिक संदेशवहन म्हणजे आधुनिक संदेशवहनापेक्षा जास्त वेळ लावतं संदेश पाठवण्यासाठी. तर हे जे आधुनिक संदेशवहन आहे, ओके, ते पारंपरिक संदेशवहनापेक्षा खूप कमी वेळामध्ये पोहोचतं. म्हणजे उदाहरणार्थ मोबाईल फोनवरून आपल्याला कसं लगेच बोलता येतं, ओके, त्यानुसार मी सांगतोय. आता आपण पुढे जाऊया. प्रश्न दुसरा, सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न दुसरा अ, माफ करा अ, पहिला, वर्तमानपत्रांचा वापर संदेशवहनासाठी होतो हे विधान स्पष्ट करा. तर मित्रांनो बघा, वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिलेली असते. बघा, शिक्षणाची दिलेली असते, सांस्कृतिक गोष्टींची दिलेली असते, सामाजिक, राजकीय, आर्थिक, हवामानाविषयी इत्यादी माहिती, बातम्या, ताज्या घडामोडी ह्यांविषयी आपल्याला माहिती दिलेली असते वर्तमानपत्रात. तर वर्तमानपत्राद्वारे अत्यंत कमी खर्चामध्ये अनेक लोकांपर्यंत संदेश आपल्याला पाठवता येतो. ओके, तर अशा प्रकारेच वर्तमानपत्रांचा वापर हा संदेशवहनासाठी होतो. तर परत सांगतो, वर्तमानपत्रामध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, हवामानविषयक इत्यादी माहिती, सामाजिक आणि राजकीय अशा प्रकारच्या ताज्या घडामोडी आणि चांगल्या बातम्या आपल्याला यांची माहिती आपल्यापर्यंत वर्तमानपत्रातून मिळते. आणि ही एक अत्यंत कमी खर्चामध्ये माहिती लोकांपर्यंत पोहोचवता येते. ओके, तर अशा प्रकारे वर्तमानपत्रांचा वापर संदेशवहनासाठी होतो. ओके, तर चला पुढे जाऊया. प्रश्न दुसरा आ, टी व्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे हे स्पष्ट करा. तर पहा मित्रांनो, टी व्ही या संदेशवहनाच्या सहाय्याने, ओके, टेलिव्हिजन असतं, ह्या संदेशवहनाच्या सहाय्याने आपल्याला सांस्कृतिक, सामाजिक, मनोरंजक, शैक्षणिक, राजकीय, हवामानविषयक, आर्थिक, क्रीडाविषयक इत्यादी कार्यक्रमांचे प्रसारण आपल्यासमोर केले जाते. कशामध्ये? तर टी व्हीमध्ये. तर टी व्हीद्वारे अत्यंत कमी खर्चामध्ये देशातील अनेक लोकांपर्यंत एकाच वेळी संदेश पाठवता येतो. ओके, काय होतं मित्रांनो, टी व्हीद्वारे अत्यंत कमी खर्चामध्ये मोठे मोठे संदेश लोकांपर्यंत एकाच वेळी पाठवता येतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आपण ॲडव्हर्टाईज बघत असू, ॲडव्हर्टाईज म्हणजे एक प्रकारचा संदेशच देते ती, तर ती एकाच वेळी सगळ्या लोकांना दिसत असते. ओके, अशा प्रकारे हे लोक सांगत म्हणजे हे उत्तराचा अर्थ असा आहे. तर अशा प्रकारे टी व्ही संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे असं आपण म्हणू शकतो. तर आता प्रश्न तिसरा ई, भ्रमणध्वनीचा उपयोग करून कोणकोणत्या प्रकारे संदेशवहन करता येते. भ्रमणध्वनीचा उपयोग करून कोणकोणत्या प्रकारे संदेशवहन करता येते. तर पहा मित्रांनो, भ्रमणध्वनीचा उपयोग करून आपल्याला याचा वापर करून प्रत्यक्षपणे संभाषण साधून शाब्दिक व तोंडी स्वरूपाचे संदेशवहन करता येते. म्हणजे आपण फोनवर बोलताना समोरच्याचा आवाज आपल्याला ऐकू येतो ना, त्यामुळेच शाब्दिक व तोंडी स्वरूपाचे संदेशवहन करता येते. त्याचबरोबरच व्हिडिओ कॉलिंग देखील करता येते. म्हणजेच आपण एकमेकाला दिसतो. मेसेजच्या सहाय्याने सुद्धा शाब्दिक आणि लिखित स्वरूपाचे संदेशवहन करता येते. मोबाईलमधील विविध ॲप्स, उदाहरणार्थ व्हॉट्सॲप म्हणा, ट्विटर म्हणा, हाईक म्हणा, इत्यादींच्या सहाय्याने आपण शाब्दिक व अशाब्दिक म्हणजेच फोटो, व्हिडिओ अशा प्रकारच्या स्वरूपामध्ये आपण संदेशवहन आपल्याला करता येते. ओके, तर हे आपण उत्तर पाहिलं. आता पुढे जाऊया. प्रश्न तिसरा काय आहे, खालील माहितीच्या आधारे नावे लिहा. ओके, खालील माहितीच्या आधारे नावे लिहा.
तर पहिला प्रश्न अ, विमान सेवा उपलब्ध असणारी महाराष्ट्रातील 5 शहरे. विमान सेवा उपलब्ध असणारी महाराष्ट्रातील 5 शहरे बघा, नागपूर, नाशिक, नांदेड, पुणे, मुंबई. परत सांगतो, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे आणि मुंबई. ओके, आता दुसरा प्रश्न आ, टपाल कार्यालयातून मिळणाऱ्या सेवा, टपाल कार्यालयातून मिळणाऱ्या सेवा कुठल्या असतात बघा, बचत सुविधा असते, बँकिंग सुविधा असते, संदेशवहन असतं आणि आयुर्विमा इत्यादी. परत सांगतो, बचत सुविधा, बँकिंग सुविधा, संदेशवहन आणि आयुर्विमा इत्यादी अशा प्रकारच्या सर्व्हिस आपल्याला मिळतात तिथे. आता पुढचा प्रश्न बघूया, ई, तुमच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग. आता बघा, माझ्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग आहे मुंबई पुणे, ओके, अजून डहाणू, धारापुरी, श्रीवर्धन, रत्नागिरी, वेंगुर्ला, देवगड, मालवण, नावाशेवा इत्यादी, हे आहेत माझ्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग. ओके, प्रश्न चौथा ई, महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावरील बंदरे. परत मित्रांनो, प्रश्न तिसरा ई बघा, प्रश्न तिसरा ई पहा, तुमच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग. तर बघा मित्रांनो, राष्ट्रीय महामार्ग आपण सांगत आहोत आता, तर राष्ट्रीय महामार्ग कुठले, तर जो मेन महामार्ग आहे तो, ओके, जो एका शहरातून दुसऱ्या शहरात जातो त्यालाच म्हणतात राष्ट्रीय महामार्ग. ओके, तर बघा मित्रांनो, माझ्या शहरातील बोलतात राष्ट्रीय महामार्ग म्हणजे मुंबई पुणे हायवे. ओके, तर हा एक आपला महामार्ग असू शकतो. तर आता तुमचा राष्ट्रीय महामार्ग कुठला आहे मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. आता प्रश्न चौथा ई, महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावरील बंदरे. महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्याजवळील बंदरे कुठले आहेत बघा, मुंबई आहे, डहाणू आहे, वसई आहे, नावाशेवा आहे, अजून मित्रांनो श्रीवर्धन आहे, जयगड आहे, मालवण, रत्नागिरी, वेंगुर्ला, देवगड, हरणे इत्यादी या महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यांजवळील बंदरे आहेत. पूर्ण कोकण हे बंदरच आहे. ओके, आता प्रश्न चौथा बघूया, सहसंबंध ओळखून जुळणी करा व साखळी बनवा. सहसंबंध ओळखून जुळणी करा व साखळी बनवा. अ गट, ब गट आणि क गट. ओके, अ गट, ब गट आणि क गट. तर बघूया आपण, हां, इथे आपल्याला दिलं आहे बघा काय, अ गट, ब गट आणि क गटमध्ये, अ गटमध्ये टपाल सेवा, शिवनेरी, आंतरजाळ आणि रोरो वाहतूक. ब गट, रस्ते मार्ग, संगणक जोडणे, जागतिक जाळे, लोहमार्ग. लोहमार्ग बघा हे वेगळं आहे, संगणक जोडणीचे जागतिक जाळे, लोहमार्ग, संदेशवहनाची पारंपरिक पद्धत. आणि कगटमध्ये माहितीचे आदानप्रदान, स्पीड पोस्ट, आरामदायी प्रवास आणि इंधन, वेळ व श्रमाची बचत. ओके, तर चला आपण यांना एका लाईनीमध्ये जोडून टाकू. ओके, तर बघा पहिलं टपाल सेवा. तर टपाल सेवा आपण आता ह्याच्यामध्ये कुठला हे करू शकतो म्हणजे बरोबर आहे टपाल सेवेचं, तर पहा मित्रांनो, टपाल सेवा ही संदेशवहनाची पारंपरिक पद्धत आहे. ओके, आणि टपाल सेवेमध्ये संदेशवहनाच्या पारंपरिक पद्धतीमध्ये क गटमध्ये ह्याच्या रिलेटेड कुठला आहे तर स्पीड पोस्ट. टपाल सेवामध्ये स्पीड पोस्ट आहे, तर कसं येणार, टपाल सेवा, संदेशवहनाची पारंपरिक पद्धत आणि स्पीड पोस्ट. आता शिवनेरी बघू, शिवनेरी माहिती आहे तुम्हाला काय आहे. ओके, शिवनेरी ही एक रस्ते मार्गावर चालणारी गव्हर्नमेंटची बस सेवा आहे. ओके, आणि शिवनेरी ही बस सेवा असल्यामुळे इथे क गटामध्ये आरामदायी प्रवास हा याचा उत्तर होऊ शकतो, शिवनेरी रस्ते मार्ग आरामदायी प्रवास. आता आंतरजाळ, आंतरजाळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे इंटरनेट, म्हणजे कुठे येणार, संगणक जोडणीचे जागतिक जाळे. ओके, आणि ह्याच्यामध्ये काय येणार याची जोडी, तर बघा आदानप्रदान, आदानप्रदान, माहितीचं आदानप्रदान ही याच्यासाठी येईल. कुठला, आंतरजाळ, संगणक जोडणीचे जागतिक जाळे आणि माहितीचे आदानप्रदान. आता चौथं रोरो वाहतूक, रोरो वाहतूक त्यांच्यामधील कुठला आता उरला आहे, लोहमार्ग. तर रोरो वाहतूक, लोहमार्ग आणि त्यानंतर इंधन, वेळ व श्रमाची बचत. ओके, इंधन, वेळ आणि श्रमाची बचत. तर मित्रांनो, आपण ह्या धड्याचा स्वाध्याय पूर्ण पाहून घेतला आहे, तर तुम्हाला हा धडा कसा वाटला आणि ह्या धड्याचा स्वाध्याय कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया असे नवीन नवीन धडे आणि त्यांचे स्वाध्याय घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय, काळजी घ्या.